तर विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माने गुरुजी. या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो आज 12 जानेवारी 2024. 12 जानेवारी म्हणजेच काय? तर 12 जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आज आपल्या देशामध्ये साजरी केली जाते. मित्रांनो आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती आज माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो राजमाता जिजाऊ यांनी केलेले जे कार्य आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे तर ते व्यक्तिमत्व त्यांचे कार्य हे लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहे. मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं ज्या सिवांना ज्यांनी घडवलं ज्यांना लहानाचं मोठं केलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या कार्याची प्रेरणा जी आहे तर ती प्रेरणा आजही आपल्याला मिळते. मित्रांनो शिवरायांना ज्यांनी बालपणापासून ज्यांनी लहानपणापासून चांगले संस्कार दिले त्यांचे संगोपन केले त्यांना जे प्रेम दिलं त्यांना जे शिक्षण दिलं आणि त्यामुळेच भारतभूमीला शिवरायांच्या सारखा एक जाणता राजा जो आहे तर तो जाणता राजा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला. मित्रांनो आई आणि मुलांचं नातं कसं असावं हे मात्र आपल्याला राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मित्रांनो जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी पण मात्र त्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ कसं विकसित करता येईल हे राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांनी शिकवलं शिवरायांना शिकवलं आणि त्यांच्याच संगोपनामुळे त्यांनी शिवबाला मोठं केलं त्यांचा आत्मविश्वास त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं आणि आजही जर आपण पाहिलं की 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजाविषयीची जे कुतूहल त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे त्यांच्याबद्दलचा जो प्रेम आहे तर तो कोणाच्याही मनातून गेलेला नाही आणि हे जाणं अशक्य आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला घडवलं आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा जी आहे तर ती प्रेरणा सदैव आपल्या मनामध्ये देशातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तो निर्माण करतो आहे. मित्रांनो राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांनी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती स्वराज्याच्या संकल्पनेचे बीजारोपण केलं आणि मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी उलगडून दाखवता येतील. मित्रांनो आज 12 जानेवारी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची आज जयंती आहे. मित्रांनो या संदर्भात जर आपण माहिती पाहिली तर 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ चा जन्म जो आहे तर तो महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झालेला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव लखुजीराव जाधव होते तर आईचं नाव महाळाबाई उर्फ गिरीजाबाई असं होतं. राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती आणि त्या काळाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून असणारी मुघलांची सत्ता गोरगरीब जनतेचा अमाणूस छळ करत होती आणि मुघलांच्या सत्तेमध्ये आयाबहिणी ज्या आहेत त्या सुरक्षित नव्हत्या. लहान वयात त्यांनी हातात ढाल तलवार घेत युद्ध कौशल्याची त्यांनी शिक्षण जे आहे तर ते शिक्षण त्यांनी घेतलं. मित्रांनो राजमाता जिजाऊ यांचा विवाह सहाजीराजे भोसले यांच्याशी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या शिवरायांना
लहानपणापासूनच त्यांनी वेगवेगळ्या शौर्यगाथा ज्या आहेत तर त्या शौर्यगाथा त्यांना सांगायच्या. याचबरोबर तलवारबाजी, विद्या कौशल्य, गणिमिकावा, घोड्यावर बसणे, दांडपट्टा वगैरे वगैरे जे आहेत, बालाफेक, कुस्ती खेळणे, युद्ध कौशल्याच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायच्या. जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अगदी सत्यामध्ये उतरवले. मित्रांनो, स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊ यांचा फार मोठा हातभार आहे. आणि एक आदर्श मुलगा जर आपल्याला घडवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आजच्या प्रत्येक आईनं राजमाता जिजाऊसारखं आचरण अंगीकारायला हवं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आजच्या जिजाऊला वेळच नसते, हेही म्हणणं तितकंच खरं ठरणार आहे. कारण सिरियल पाहणे आणि वेगवेगळ्या गोष्टी करणे हे आजच्या स्त्रीला चांगलं वाटतं, पण मुलावर योग्य संस्कार घडवणं असं म्हणत नाही. पण ज्या जिजाऊनं या ठिकाणी मात्र आपल्या शिवबाला घडवलं, तशा पद्धतीनं आजच्या स्त्रीनं आपल्या मुलाला घडवायला पुढे यायला पाहिजे. तर हे स्त्रीची जबाबदारी नाही, तर पुरुषांनी देखील यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग जो आहे तर तो घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर मित्रांनो, या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये ज्या पद्धतीनं जिजाऊंचा फार मोठा हातभार आहे, एक आदर्श मुलगा कसं घडवायचं याचं ज्वलंत उदाहरण जे आहे तर ते आहे राजमाता मा जिजाऊ. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठमोठ्या मोहिमा या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि या मोहिमांमध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यांची साथ दिली. अफजलखानाचा वध असेल किंवा गडकिल्ले जिंकायचं असेल तर शिवरायांना त्यांची साथ लाभलेली होती. आणि शिवरायांची एकंदरीत जर आपण पाहिलं शिवरायांच्या संदर्भात, तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिमेवर असायचे तर तेव्हा राजमाता जिजाऊ यांनी आपले प्रशासकीय कौशल्य त्या ठिकाणी कशा पद्धतीने दाखवले हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं एकंदरीत कार्यकाळ जो आहे तर तो वाखाण्याजोगा आहे. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं, ज्यांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन, पराक्रम अशा राजस आणि सत्वगुणांचे बालकडू ज्यांनी शिवरायांना लहानपणापासून दिलं, अशा या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊला मी विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून तसंच समस्त भारतीयांकडून या आईला माझं कोटी कोटी विनम्र अभिवादन.